लेखी मिळेपर्यंत विद्यापीठाने महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा लाक्षणिक संप यशस्वी झाला दरम्यान सोलापूर विद्यापीठ शहर आणि जिल्ह्यातील सदोतीस अनुदानित महाविद्यालयातील सातशे पन्नास शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गेट समोर निदर्शनं केली दरम्यान मुंबईत संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली परंतु अद्याप याचं इतिवृत्त मिळालेलं नाही मागण्यांचं लेखी आश्वासन मिळेपर्यंत हा संप सुरूच राहणार असल्याचं संयुक्त कृती समितीच्या वतीनं सोलापूर विद्यापीठ संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात आणि सरचिटणीस रविकांत हुक्केरे यांनी सांगितलं यावेळी कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले सरचिटणीस राजेंद्र गिड्डे तसंच अशासकीय महाविद्यालयीन शिक्षिकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अभिजित जाधव हो सचिव भीम मस्के आदी उपस्थित होते या मागण्यांविषयी अधिक माहिती राहुल कराडे आणि दीपाली करजगीकर यांनी दिली